महावीर जयंती निमित्तानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैन धर्मीय 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जैन कल्याणकचे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुका जैन संघ मंचरने रद्द करून त्याऐवजी अन्नधान्य आणि किराणा किटचं वाटप केलं। तर यावेळी मास्क आणि सॅनिटायझरची पूर्ण खबरदारी घेऊन कार्यक्रम करण्यात आला। मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, दलित वस्ती, लोणार गल्ली आणि मंचर बाजारपेठ, अण्णासाहेब आवटे कॉलेज या ठिकाणी राहणाऱ्या फासेपारधी या गरिबांसाठी अन्नदान करण्यात आलं। तर क्रीडा संकुलाजवळील नवीन पाण्याच्या टाकीजवळ नांदेड या ठिकाणावरून आलेले अनेक मजूर कुटुंबासह या ठिकाणी राहत आहेत। त्यांची अत्यंत हलाकीची परिस्थिती झाली होती, त्यामुळे त्यांना देखील किराणा किटचं वाटप करण्यात आलं। यामध्ये तेल, गहू, डाळी, साबण, मिरची, मीठ, बेसन, मसाले आणि अन्य गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्यात। त्यानंतर सुलतानपूर रस्त्यालगत पाण्याच्या टाकीजवळ बुलढाणा येथील कामगार राहत आहेत, त्या कामगारांच्या जेवणाची आणि किराणाची व्यवस्था जैन धर्मीयांनी केली। जैन धर्मियांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणाचा फार मोठा कार्यक्रम मंचरमध्ये असतो। दरवर्षी आम्ही जैन बांधव मोठी मिरवणूक काढत असतो आणि मिरवणुकीनंतर आमचे सर्व धार्मिक कार्यक्रम होत असतात। परंतु आज भारतातच नव्हे तर सर्व जगावर कोरोनाचं सावट आहे आणि या सावटाचा विचार करता आणि हे जे कोरोनाचं जे मोठं आपल्यावर संकट आलेलं आहे या संकटाचा विचार करता जैन समाजाने असा निर्णय घेतला की यावर्षी आम्ही महावीर जयंती साजरी करणार नाही, त्याऐवजी आम्ही या आपल्या परिसरातील जे गोरगरीब बांधव आहेत, या ग्रामीण भागातील अनेक बेघर लोक आहेत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची, त्यांना अन्नधान्य पुरवायचं, तसेच त्यांना किराणा किट पुरवायचा, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही 22 मार्च रोजी ज्यावेळेस पहिलं लॉकडाऊन होतं त्या दिवसापासून आम्ही तयारीला लागलो। त्या दिवशी सर्वात प्रथम आम्ही आमचे जे पोलीस बांधव आहेत जे निरंतर रात्रंदिवस ड्युटी करतात, ते अतिशय थकलेले असतात आणि त्यांना इथं हॉटेल सर्व बंद असल्यामुळे जेवणाची पण व्यवस्था होत नाही, अशा वेळेस आम्ही विचार करून त्या सर्व पोलीस बांधवांसाठी आम्ही लॉकडाऊन संपेपर्यंत जेवणाची व्यवस्था केली। त्यानंतर जे मंचर गावमध्ये अनाथ आहेत, बेघर आहेत, मंचर एस टी स्टँड परिसरात अनेक अनाथ लोक फिरत असतात, ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरसुद्धा अनेक अनाथ लोक बसलेले असतात आणि गावातील जेवढे पण अनाथ बेघर बेवारस लोक आहेत या सर्वांची आम्ही भोजनाची पूर्णपणे लॉकडाऊन संपेपर्यंत व्यवस्था केलेली आहे। जैन समाजाने आम्ही या ज्या मंचर परिसरातील ज्या वाडी वस्त्या आहेत, उदाहरणार्थ इंदिरानगर आहेत, तसेच क्रीडा संकुलच्या जवळ जी पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे तेथेसुद्धा जवळजवळ 30 ते 35 मजूर राहतात, तसेच सुलतानपूर रोडला जी पाण्याची टाकी आहेत तिथेसुद्धा 40 ते 45 मजूर राहतात, डोबीमळा येथे वेगवेगळ्या पद्धतीच्या 4 झोपडपट्ट्या आहेत आणि प्रत्येक झोपडपट्टीमध्ये कर्नाटक, तसेच आंध्र प्रदेश, तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील अनेक मजूर कामाला आहेत आणि त्यांच्यावर मात्र यावेळेस उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यांच्या ठेकेदारांनी त्यांना अतिशय अल्प असा मोबदला 1000-1500 रुपये दिले आणि सर्व गावाला निघून गेलेले आहेत, त्यामुळे ते अतिशय वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत। त्यांच्याकडे घरात कोणत्याही पद्धतीचा किराणा माल नाही, तेल नाही, डाळी नाही, गहू नाही, त्यामुळे त्यांची अत्यंत हलाकीची परिस्थिती झालेली होती। त्यांची जी लहान मुलं आहेत ती त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती, त्यामुळे आम्ही जैन समाजाने विचार करून प्रत्येक मंचरच्या आसपास परिसरातील ज्या वाड्यावस्त्या आहेत प्रत्येक वाड्यावस्त्यावर जाऊन कामगार मजूर जे आमचे बंधू आहेत त्यांची विचारपूस करून त्यांना काय हवं आहे हे पाहून आम्ही त्यांना 10 दिवस पुरेल असा एक किराणा किट आम्ही तयार केला आणि त्या सर्वांना वाडी वस्तीवर जाऊन आम्ही नेऊन दिला। त्यांना मास्कचे महत्त्व त्यांना पटवून दिले, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि जे आपण सोशल डिस्टन्स ठेवतो त्याचेसुद्धा त्यांना आम्ही महत्त्व सर्व जैन युवक जाऊन त्यांना पटवून दिलेलं आहे। आम्ही मंचर परिसरातील जेवढे गोरगरीब लोक आहेत त्यांना जेवणाचीसुद्धा भोजनाची दुपारची सोय केलेली आहे आणि लॉकडाऊन संपेपर्यंत जैन समाजातर्फे त्यांना संपूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि अजूनही कोणाला जर काही अन्नधान्याची आवश्यकता असेल तर त्यांनी आम्ही जैन समाजाबरोबर संपर्क साधावा, त्यांचीसुद्धा सोय आम्ही करणार आहोत आणि हे जे आपल्यावर कोरोनाचं संकट आलेलं आहे ते आम्ही भगवान महावीरांच्या चरणी प्रार्थना करतो की हे संकट लवकरात लवकर संपूर्ण जगावरून जाऊन द्या आणि हे जे लोकांवर जे हे संकट येऊन जे दररोजचं रुटीन बिघडलेलं आहे हे सर्वांचं रुटीन परत पूर्वपदावर येऊ द्या अशी आमची परमेश्वर चरणी प्रार्थना आहे। यावेळी आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी, मंचरगावचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह, सुहास बानखेले, युवराज बानखेले, मंडलाधिकारी सुनील नांदकर, तलाठी विलास शिगवन, कोतवाल संदीप पडवळ, हरीश पुंगलिया, प्रशांत भंडारी, दीपेश भंडारी,
मेहुल भंडारी यांसह अनेकांनी फासेपारधी वस्तीवर पाण्याच्या टँकरची आणि अन्नधान्याची सोय करून दिली। लॉकडाऊन झाल्यापासून मंचरच्या सर्व पोलीस बांधवांची जेवणाची व्यवस्था जैन संघ मंचरने केली आहे। दिनेश बानखेले, सी न्यूज मराठी, मंचर।